बारावी सायन्सचा पहिला लेसन आहे ज्या लेसनचं नाव काय बोला सॉलिड स्टेट काय आहे रे बघा फिजिकल ज्याचं नाव आहे सॉलिड स्टेट त्याची आज आपण सुरुवात करतोय तर लक्ष द्या बघा लेसनचं नाव आलेलं आहे सॉलिड स्टेट काय नाव आहे रे लेसनच असा सर्वांचा आवाज यायला पाहिजे आणि मुलींनी तुमचा काय उपवास आहे का नाही ना, ना? मग आवाज यायला पाहिजे बघा सॉलिड स्टेट ठीक आहे चला चालू करे बघा तर ए लक्ष लक्षात रे दे। सॉलिड स्टेटमध्ये हाता जेवढी गेल्यानंतर ताडवासा सर्वजण सॉलिड स्टेटमध्ये स्टेट सर्वात पहिल्यांदा जर तुम्हाला काय पाहिजे असेल तर त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा त्यांनी काय विचारले टाईप्स ऑफ स्टेट बाबा सॉलिड स्टेट लेसनचं नाव काय आहे सॉलिड स्टेट स्टेट म्हणजे काय तर अवस्था मराठीमध्ये स्टेट म्हणजे काय मला आणि या ठिकाणी सॉलिडची अवस्था पण त्याच्या अगोदर हे जे अवस्था आहेत ह्या अवस्थांचे वेगवेगळे प्रकार आहेत ह्या अवस्थांचे काय बाळा वेगवेगळे प्रकार आहेत तर किती प्रकार आहेत तर सगळ्यात पहिला प्रकार आहे बघा सॉलिड सगळ्यात पहिला प्रकार कोणता आहे बोला सॉलिड ओके नंतर दुसरा कोणता आहे रे नंतर कोणता आहे रे आणि त्याच्यानंतर बघा असा आवाज यायला पाहिजे फक्त आठ स्लाइड आपल्याला पाहिजे आहेत बघा तर सॉलिड आता इथं तुम्हाला दिसत हे वेगवेगळे कॉन्स्टिट्युअंट आहेत आणि हे कॉन्स्टिट्युअन एक एकमेकाला एकदम जाम चिटकलेले आहेत कसे चिटकलेले आहेत एकदम जाम त्याच्यामुळे दे कसं आहे सॉलिड म्हणजे या ठिकाणी जे पार्टिकल कसलो हसत आहे ते तुझ्या टुथपेस्टमध्ये मग का काळ्या दाताच्या बघा लक्ष द्या इकडे बघा <laughs> तर लक्ष द्या हे जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत ह्यांची जे अरेंजमेंट आहे एकदम क्लोज पॅकिंग आहे कशी आहे रे एकदम क्लोज पॅकिंग आहे म्हणून ते सॉलिड आहे आता जर तुम्ही लिक्विड घेतला लिक्विडमध्ये पण जे ॲटम्स आहेत किंवा जे कॉन्स्टिट्युएंट आहेत यांची जी पॅकिंग आहे, आहे थोडीशी लूज आहे कशा आहे वे लूज ठीक आहे म्हणून ते लिक्विड स्टेट आहे गॅसेस आहे नंतर प्लाझ्मा आता हे सगळं तुम्ही आठवीपर्यंत पर्यंत शिकलेले तरी पण माझा धर्म आहे की तुम्हाला हे बेसिक सांगणं म्हणून मी हे तुम्हाला सांगितलेलं आहे ठीक आहे होय होय वह होय होय हां ठीक फाटूस भाटूसतो बरू नको नाव घेईल मी इथं तुझ हा चला हा बर ओके हा कुठून शेव करायचं याला थांबा हे असं असते बघा हे पाणी पडत दिसते गाण आलं ते टिप्प टिप्प बरसा पाणी है ना पाणी कसं टिप 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 बरसते ठीक आहे तर हे वॉटर आहे आणि कोणती अवस्था आहे पदार्थाची लिक्विड हा ना कसं आहे बघा आपण टेक्निकल मध्ये नवीन नवीन आहे त्याच्यामुळे पाणी मगाशी व्हायचं बन झालं होतं आता पाणी यायला लागले टिप 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 कसं येत आहे आणि हे कोणती अवस्था आहे लिक्विड ठीक आहे चला ओके okay? बघा आता पुढे बघा तुम्हाला काय पाहिजे आहे हा आता ह्या लेसनचं आपण इंट्रोडक्शन पाहिजे काय पाहिजे लेसनच आवाज प्रत्येकाचा यायला पाहिजे बरं का मध्ये माझा आवाज जास्त होता पण तुमचा पण यायला पाहिजे तुम्ही जवळजवळ दीडशे विद्यार्थी आहेत आवाज कसा यायला पाहिजे आता कडक म्हणा काय पाहिजे आपल्याला बघा तर इंट्रोडक्शन मध्ये इथंच आज पाठ करून जायचं आहे इंट्रोडक्शनमध्ये सगळ्यात पाहिजे प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड काय पाहिजे रे तुम्हाला प्रॉपर्टीज ऑफ प्रॉपर्टीज ऑफ बघा आपल्याला पाहायचं आहे प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड तर प्रॉपर्टीज ऑफ सॉलिडमध्ये काही प्रॉपर्टीज आहेत बघा नो हे पिल्ल्या या बघ रे पहिली प्रॉपर्टी काय म्हणायचं चला बघा काय म्हणते मी वाचतो आणि त्याच्यानंतर सांगतो बघा काय म्हणते सॉलिड हॅव अ फिक्स्ड शेप अँड फिक्स्ड वॉल्यूम बघा कोणताही सॉलिड घेतला तर त्याचा शेप कसा आहे रे त्याचं वॉल्यूम कसे आहे रे आणि पुढं काय म्हणते बघा साईज ऑफ सॉलिड डू नॉट चेंज अँड इट ऑक्युपाइज द फिक्स्ड स्पेस बघा जर आता तुम्ही पाणी घेतलं हा आता तिथे काय माहिती बघा है ना आता तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो बघा जर तुम्ही पाणी घेतलं पाणी घेतलं अगोदर बकेटीत पाणी कशात घेतलं बकेटीत आणि त्याच्यानंतर ते, ते पाणी वतलं तुम्ही घागरीत घागर घागर गाणं <laughs> म्हणायचं ना बा तर तुम्ही बकेटीतलं पाणी कशात वतलं मध्ये वतलं ठीक आहे तर मला सांगा अगोदर बकेटीतल्या पाण्याचा शेप बकेटी नंतर घागरीत वतलं तर घागरी सारखं हांड्यात वाचलं तर हांड्यासारखं तांब्यात वाचलं तर तांब्यासारखं बरोबर म्हणजे अय आता काय नुसतं वाच करत बसायचं का ऐका तर बघा इकडे बघा तर लिक्विड जे आहे ना लिक्विडचं साईज शेप जे काय चेंज होत आहे पण मला सांगा तुम्ही दगड घेतला दगड हा आम्ही मी ज्यावेळेस लहान होतो ना मी तुम्हाला सांगितलं मी लहान होतो गावाकडे मी दगड नाही दगुड म्हणायचो का म्हणायचो दगुड चौथीत असताना एकदा मॅडमनी एक वचन अनेक वचन वाचायला सांगितलं पटकन उठलो म्हणलं दगुड दगडे हा ठीक आहे तर लक्षात घ्या हे दगड दगड नसतं समजा तुम्ही दगड घेतला काय घेतला दगड बकेटीत ठेवला दगडच राहणार आहे हा त्याला हांड्यात ठेवला दगडच राहणार आहे मला सांगा त्याचा साईज किंवा शेप चेंज होणार आहे का रे ना मला सांगा त्यानं जर बकेटमध्ये दोन स्क्वेअर फूट किंवा दोन काहीतरी दोन सेंटीमीटर स्क्वेअर फुट वगैरे एवढी जागा घेतली त्यांनी दोन सेंटीमीटर स्क्वेअर वगैरे तेवढीच ती बकेट घेणार आहे तेवढंच त्या टेबलवर ठेवलं तर तेवढंच घेणार आहे दुसरीकडे ठेवलं तर तो तेवढीच ते ते घेणार आहे म्हणजे त्याचं म्हणणं काय आहे की त्याला फिक्स्ड शे शेप आहे त्याचा जो स्पेस आहे ना तो फिक्स्ड त्याचा शेपही फिक्स्ड असतो आणि त्याची साईजही काय असते फिक्स्ड असते ठीक आहे बघा इथं सगळं फिक्स्ड फिक्स्ड आहे सॉलिडचा शेप फिक्स्ड आहे सॉलिडचं व्हॉल्यूम फिक्स आहे सॉलिडची साईज फिक्स आहे आणि त्याचं चेंज बघा ते सॉलिड डू नॉट चेंज त्याचं साईज चेंज करत नाही आणि आकुपाईज फिक्स स्पेस ठीक आहे पुढं काय म्हणते बघा सगळ्यांना लक्ष द्यायचं ताड बसायचं पार्टिकल्स ऑफ सॉलिड्स आर क्लोजली बाउंडेड जे मागाचं मागाशी माग मागा मी एक्झाम्पल दाखवलं होतं बघा तुम्हाला जे तुम्ही पार्टिकल जर पाहिलं तर थमा इकडं पाठी मागे हे बाबा चल हा बघा इथे बघा कसे आहे ते एकदम क्लोजली बाउंडेड आहे आता बघा इथंच गॅसेस आहे गॅसेसच्या आहेत खरे इथं आहे एक बार शीत तर एक ए आर माळ्यात आयू हा एक बार शीत तर एक कुठं आहे ए आर माळ्यात ठीक आहे बघा इथं पाण्या राताळ्या इकडे बघ इकडे बघ ए दे ए शेमट्या लक्षी दे बाकल्या बा आता इथं हे पाण्याचे सुद्धा कसे आहे जे हे आहेत पार्टिकल्स आहेत ते फिक्स्ड नाही ते ठीक आहे पण इथं कसे आहेत एकदम क्लोज पॅक आहे एकदम कसे आहेत इथं क्लोज पॅक आहे ठीक आहे चला पुढे जाऊयात चल की बाबा ए काही म्हणायचं नाही बाबा पाप लागत असतं हा चला पुढे का म्हणते बघा तर काय म्हणते पार्टिकल्स सॉली सार क्लोजली बॉन्डेड पार्टिकल्स कसे आहेत रे क्लोजली बॉन्डेड व्हेरी गुड पुढे काय म्हणते बघा सॉलिड्स डू नॉट फ्लो लाईक अ लिक्विड बघा पाणी वाहतोय ना पाणी काय होतं वाहतं हवा सुद्धा काय होती वाहते दगड वाहतो का रे दगड वाहतो का दगड नाही ना वाहत ठीक आहे लक्षात घ्या सॉलिड्स डू नॉट फ्लो लाईक अ लिक्विड पुढे काय म्हणते दे हॅव अ डेफिनाईट अरेंजमेंट जे तुमचं सॉलिड आहे त्याची अरेंजमेंट डेफिनेट आहे मागच आपण पाहिलं ना ते पार्टिकल त्याची अरेंजमेंट कशी आहे डेफिनाईट दे हॅव अ डेफिनाईट शेप डेन्सिटी वॉल्यूम मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट बघा एवढा पाच प्रॉपर्टीज आहे ते कशाच्या प्रॉपर्टीज पाहिल्या रे आपण आवाज यायला पाहिजे माइक मध्ये तुमचा आवाज यायला पाहिजे कशाचा पाहिला आपण हा बघा तर सगळ्यात पहिल्यांदा काय पाहिलं बाबा फिक्स्ड शेप आहे फिक्स्ड वॉल्यूम आहे साईज फिक्स्ड आहे त्याच्यानंतर ऑकोपाइज फिक्स्ड स्पेस बोलायचं नाही रे त्याच्यानंतर काय म्हणते बघा पार्टिकल ऑफ सॉलिड क्लोजली बॉन्डेड ते कसे आहेत क्लोजली बॉन्डेड आहे त्याच्यानंतर बघा डू नॉट फ्लो लाईक लिक्विड ते लिक्विड सारखे वाहत नाही दे हॅव अ डेफिनाईट अरेंजमेंट अरेंजमेंट कशा आहे रे डेफिनाईट आणि दे हॅव अ डेफिनाईट शेप डेन्सिटी वॉल्यूम मेल्टिंग पॉइंट आणि व्हेरी गुड कसे एकदम हुशार लेकर आहेत माझे हा ठीक आहे चला पुढं बघा पुढा आता पुढे पाहिजे आपल्याला टाईप ऑफ सॉलिड काय पाहिजे रे काय पाहिजे वे बघा आपल्याला पाहिजे टाइप्स ऑफ सॉलि फक्त तुमचा आवाज येत मी तुमची मज्जा बरं का मुलींचा आवाज येत नाही मुलींचा आवाज यायला पाहिजे ताड बसा पहिल्यांदा हा बघा तर आपण काय टाइप्स ऑफ टाइप्स ऑफ बघा टाइप्स ऑफ मध्ये काय म्हणते डिपेंडिंग अपॉन द प्रेझेन्स ऑर अबसेन्स ऑफ ऑर्डरली अरेंजमेंट बघा त्याच्यामध्ये अरेंजमेंट कशी आहे ऑफ अ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल बोलायचं नाही बे ए शंकर पाड्या बोल नको ना हालव बघा बघा डिपेंडिंग अपॉन्स डिपेंडिंग अपॉन द प्रेजेन्स ऑर अब्सेन्स ऑफ ऑर्डरली अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स दे आर क्लासिफाईड ॲज आता कसे क्लासिफाईड केले ते आपण बघूयात बघा पहिलं आलं क्रिस्टलाइन सॉलिड पहिला कोणता आहे रे पहिला कोणता आहे रे आणि दुसरं बघा आहे एमऑर्फस सॉलिड दुसरं कोणतं आहे रे म्हणजे एक गोष्ट तर कळेल बघा आता हे पुढं क्रिस्टलाइनचे नाही तेवढे सॉरी एमआर पशे नाहीत पण क्रिस्टल पुढे जाऊन टाइप्स पडतात ठीक आहे पण आता बेसिकली सॉलिडचे मेन प्रकार किती गुण। किती पहिला कोणता आणि दुसरा कोणता दोन टाईप्स कळाले सर्वांना समजले छकुले तुला सगळ्या छकुले त्या मागच्या समजलं का हा ठीक आहे चला आता पुढं बघूया ए पुढं बघा पुढं 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 कसले जादू हा बघा तर आता हा आहे आय एम पी क्वेश्चन हा काय आहे आय एम पी जर का तुम्ही लक्ष द्या ए, ए पिल्ल्यानो लक्ष द्या जर का तुम्ही दोन हजार आठ पासून दोन हजार एकोणीस पर्यंतचे क्वेश्चन पेपर जर उचलले तर तुम्हाला कमीत कमी तीन ते चार वेळा हा क्वेश्चन विचारलेला सापडेल तीन ते चार वेळा दोन मार्काला एकदम साधा सोपा सुटसुटीत मागच्या वर्षी मधून कट झाला होता पण या वर्षी कट वगैरे काहीही नाही तर एकदा ताड बसायचं आणि एकदा हा डिफरन्स इथंच पाठ करायचा आहे आपल्याला करणार का सगळेजण आवाज करणार करना <laughs> का नाही बघा तर काय म्हणते बघा असं काय अरे जरा पोरा पोरासारखा म्हणणं हो लक्षी दे रे लक्षी दे लक्षी दे जॉनिलीवरचा भाऊ लक्षी दे बघा काय म्हणते बघा ए बघ रे काय म्हणते डिफरन्स बिटवीन क्रिस्टलाइन सॉलिड अँड एमऑर्फस्ट सॉलिड काय विचारले डिफरन्स बिटवीन क्रिस्टलाइन सॉलिड बघा आता तुम्ही एका बाजूला लिहायचं क्रिस्टलाइन सॉलिड दुसऱ्या बाजूला लिहायचं आता मी सांगतो बघा आता मी वाचतो लक्ष रे हे लक्षित ना शेंबडे या बघ आता बोलायचं ना एवढं एवढं तर कोणी बोलायचं ना बघा हा रेकॉर्डिंग चालू असते आपलं बघा काय म्हणते बघा क्रिस्टल क्रिस्टलाइन बघा क्रिस्टलाइन सॉलिड काय म्हणते बघा द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर अरेंज इन अ डेफिनाईट रिपीटिंग पॅटर्न बघा म्हणजे क्रिस्टलाइन सॉलिड सॉलिडमध्ये ते सॉलिड ज्या पार्टिकल पासून म्हणतोय बघा ते ते सॉलिड ज्या कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलपासून पासून आहे त्यांचे अरेंजमेंट कसे आहे डेफिनाईट रिपीटिंग पॅटर्न फिक्स्ड आहे थ्रू आउट द सॉलिड इज कॉल्ड अ क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे डेफिनेशन आहे नुसतं तुम्हाला डिफाईन म्हणून जरी विचारलं सुमित काय विचारलं फक्त बळा डिफाईन म्हणून जरी विचारलं तर तुम्ही डेफिनेशन काय ना दन्टिट्युएंट पार्टिकल्स आर अरेंज इन अ डेफिनेट रिपीटिंग पॅटर्न त्याच्यात जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत ते कसे अरेंज केलेले आहेत डेफी कसे केलेले आहेत डेफी आहे त्याची रिपीटिंग पॅटर्न डेफिनेट रिपीटिंग पॅटर्नमध्ये पण का बघा दे हॅव रेग्युलर अरेंजमेंट बघा इथं हा शब्द लय महत्वाचा आता बघा डिफरन्समध्ये या ठिकाणी आहे रेग्युलर अरेंजमेंट या ठिकाणी काय आहे रे इर अरेंजमेंट कसे आहे इर रेग्युलर अरेंजमेंट बघा इथं काय आहे बघा दे हॅव अ शार्प मेल्टिंग पॉईंट आता मेल्टिंग पॉईंटचा पॉईंट खाली गेलेला असेल बघा दे हॅव अ लार्ज मेल्टिंग पॉईंट बरोबर बर मेंट का पॉईंट थोडीशी वरती झालेले आहे ते टाईप करताना बघा ह्याचा पॉईंट हा आहे डिफरन्स ह्याचा मेल्टिंग मॅंट कसा आहे शार्प आणि ह्याचा कसा आहे लार्ज बा, 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 दे एक्झिबिट्स प्रॉपर्टीज लाईक आता जे तुमचे क्रिस्टलाइन सॉलिड आहेत ना जे तुमचे सवण्या जे क्रिस्टलाइन सॉलिड आहेत त्या क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज बघ पॉलिमॉर्फिझम आयसोमॉर्फिझम अँड अँड आता ह्या प्रॉपर्टीज काय आहेत हे मी पुढे सांगणार आहे आता सध्या तर एवढंच लक्षात ठेवा की जे बघा त्याच्या बघा जो तुमचा क्रिस्टलाइज सॉलिड आहे त्याच्या प्रॉपर्टी कोणत्या पहिली बोला कोणती आहे आवाज रे पहिली कोणती आहे दुसरी आहे आणि तिसरी आहे अँड आयसोट्रॉपी ठीक आहे अशा तीन प्रकारच्या प्रॉपर्टीज आहेत आणि एन आयसोट्रॉफी म्हणायचं काय म्हणायचं एन आयसो ट्रॉफी आणि इकडं जर बघा इकडं फक्त एक आहे आयसोट्रॉफी कोणती आहे आयसो ट्रॉफी बघा चार डिफरन्स आले जनरली तुम्हाला दोन मार्क आले येतं पाचवा डिफरन्स आहे ए पाचवा डिफरन्स आहे एक्झाम्पल बघा क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये तर सोडियम क्लोराईड आणि हा कॅल्शियम फ्लोराईड ठीक आहे सी एफ टू आणि एन सी एल हे याचे एक्झाम्पल आहेत आणि इकडे बघा इथं आहे ग्लास टार मेटॅलिक ग्लास हा हे आहेत एम आर्फस सॉलिड ग्लास ग्लास म्हणजे आपला कुठे गेला ग्लास आहे इथं मग माझ्याकडे आहे सगळं असते माझ्याकडे हे बघा हा तर हा ग्लास हा कशाचा एक्झाम्पल आहे रे हे ग्लास कशाच आहे हा बघा लक्ष द्या ए लक्ष दे हा पुढे बघा ठीक आहे तर आता डिफरन्स कळला ताडबस रे ताडबस डिफरन्स कळला सर्वांना कशा कशाला डिफरन्स पहिला आवाज येत नाही आवाज वरात कशा कशामध्ये पाहिला आहे क्रिस्टलाइन सॉलिड अँड बघा इकडे डेफिनाईट अरेंजमेंट आहे इकडे डेफिनेट अरेंजमेंट नाही बघा इथं काय म्हणते बघा सबस्टन्स विच अपियर लाईक अ सॉलिड बघा हिची डेफिनेशन राहिली मेटव सॉलिड ची डेफिनेशन काय की असा सबस्टन्स जो कोणासारखा दिसतो सॉलिड सारखा बट डू नॉट हॅव्ह अ परफेक्टली ऑर्डर्ड स्ट्रक्चर बट त्याचं स्ट्रक्चर कसं आहे परफेक्टली ऑर्डर्ड नाही ऑफ कॉन्स्टिट्यूट पार्टिकल्स आणि लक्षात त्याला काय म्हणायचं आहे मार्फत सॉलिड आणि परत मग इकडे रेग्युलर आहे इकडे इरेग्युलर आहे इकडे शार्प आहे इकडे लार्ज मेल्टिंग पॉईंट आहे इकडच्या काही प्रॉपर्टीज तीन आहेत तिकडे एकच प्रॉपर्टीज आहेत इकडचे एक्झाम्पल आहे सोडियम क्लोराईड आणि इकडचं आहे ग्लास स्टार मेटालिक ग्लास वगैरे 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 ठीक आहे आता पुढे बघूयात आपल्याला काय दिलेलं आहे त्यांनी ते ठीक आहे हा बघा तर आता पुढं काय आलेलं आहे प्रॉपर्टीज ऑफ अ क्रिस्टलाइन सॉलिड अँड द एमआर सॉलिड आता जे मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं अ माझा हात लागला बघायला हां बघा तर ते म्हणतोय अजून एकदा ते मागचंच घ्या हा आजू द्या पण आपण हुशार आहेत आता आपण पुढच्या पाहूया काय पाहतो आपण प्रॉपर्टीज ऑफ अ सॉलिड काय पाहतोय आपण आवाज येत नाही वे असं काय झालं काय होते काय अडचण काय काय पण प्रॉपर्टीज ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड पाहतोय ना आणि एमआर सॉलिड हा मग एवढं काय टेन्शन काय घ्यायला लागलंय तुम्ही हा मला एकदा वर्डा जोरात चला काय पाहतो आप आपण तसं नसते हा एक दोन तीन काय पाहते रे प्रॉपर्टीज ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड अँड एमआरपस सॉलिड ठीक आहे तर आता बघा ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला क्वेश्चन येतो आता बोर्डाच्या जा एक्झामला पण क्वेश्चन येतो याच्यावरती काय येतो डिफाईन करा म्हणून काय म्हणून येतो रे Define. बा डिफाईन होऊन काय तो पहिल्यांदा आयसोमार्फिजम काय तर पहिल्यांदा काहीतरी आता आयसोमॉर्फिझम म्हणजे काय बघायचं बघा काय म्हणते फेन टू ऑर मोर क्रिस्टलाइन सॉलिड हॅव द सेम क्रिस्टल स्ट्रक्चर सेम ऍटॉमिक अँड केमिकल प्रॉपर्टीज इज कॉल्ड आयसोमॉर्फिझम किती सोपी डेफिनेशन आहे एकदम सोपी ज्या वेळेस दोन किंवा दोन पेक्षा जास्त क्रिस्टलाइन सॉलिड यांना सेम क्रिस्टल स्ट्रक्चर असतं म्हणजे समजा एक सॉलिड ए आहे आणि दुसरा सॉलिड बी आहे आणि यांचं जर क्रिस्टल स्ट्रक्चर सेम असेल यांचा ॲटॉमिक रेशो आणि यांचे केमिकल प्रॉपर्टी जर सेम असेल तर ती प्रॉपर्टी जी आहे त्या दोघांची जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीला तुम्ही काय म्हणाल बोला आयसोमॉर्फिझम आणि हे कोणाची प्रॉपर्टी आहे रे क्रिस्टलाईन सॉलिडची आता मागाशी मागाशीच आपण पाहिलं ना तीन प्रॉपर्टी आहेत क्रिस्टल सॉलिटची किती प्रॉपर्टी आहे तीन पहिले आहे आयसोमॉर्फिझम पॉलिमॉर्फिझम आणि अनायसोड्रॉफी आणि ही आयसोट्रॉपीची प्रॉपर्टी आहे ना हे कोणाची आहे एमारपस सॉलिडची कोणाची आहे बोला कोणाचे आहे हा ताट बसायचा तुम्हाला सांगतोय पूर्ण लेक्चर उस्तर जर तुम्ही बोलले नाही ओरडली नाही ना मी कॅमेरा बंद करून हाणीन तुम्हाला आता सांगतोय ठीक आहे माझं डोकं हलवायचं नाही टीचिंग करत असं अजिबात डोकं हलवायचं नाही ठीक आहे बघा पुढे काय म्हणते बघा पॉली पुढं पुढे काय म्हणते बघा आता हे जे पॉलिमार्फिझम प्रॉपर्टी बरं मला सांगा आयसो ही प्रॉपर्टी सर्वांना समजली इकडचे मान हलत नाही सर्वांना समजली नाही कोण म्हणते संजय तर म्हणते नाही हा तसं नाही म्हणायचं ठीक आहे हो कसला हसत खा रे त्याच तस रडतोय तू मला वाटतं त्याचं भेंड फुटलं का काय म्हणलं हा बघा हा हा लक्ष दे लक्ष दे रे लक्ष दे बघ काय म्हणते पॉलिमार्फिजम काय पाहिजे आपल्याला काय पाहिजे रे बघा पॉलिमार्फिझम मध्ये काय म्हणते अ क्रिस्टलाइन सॉलिड हॅव्हिंग टू ऑर मोर क्रिस्टल स्ट्रक्चर इज कॉल्ड पॉलिमार्फिजम बघा सॉलिड एकच सॉलिड किती एक पण त्याचे क्रिस्टल स्ट्रक्चर किती दोन किंवा दोन पेक्षा जास्त वरची जी प्रॉपर्टी आहे ती आयसोमॉर्फिझम आहे याच्यामध्ये काय आहे दोन वेगवेगळे सॉलिड आहेत दोन वेगवेगळे सॉलिड आहेत पण दोघांच्या प्रॉपर्टीज कशा आहेत सेम केमिकल असतील किंवा त्यांचा ॲटॉमिक रेशो असेल किंवा त्यांचं क्रिस्टल स्ट्रक्चर असेल जर ते सेम असेल तर त्याला काय म्हणायचं आयसोमॉर्फिझम काय म्हणायचं रे आयसोमॉर्फिझम आणि पॉलिमार्फिझम म्हणजे काय की स्ट्रक्चर एकच बघा क्रिस्टल सॉलिड हॅव्हिंग टू ऑर मोर क्रिस्टल पॉली म्हणजे काय अनेक पॉली म्हणजे काय अनेक असं क्रिस्टल स्ट्रक्चर की ज्याच्यामध्ये काय आहे त्याला दोन पेक्ष दोन किंवा दोन पेक्षा जास्त स्ट्रक्चर आहे त्याला म्हणायचं पॉलिमॉर्फिझम काय म्हणायचं त्याला पॉलिमार्फिझम पुढं आहे बघा ॲनायसोड्रॉफी पुढं काय आहे ॲन आयसोड्रॉफी आता मागे बघा एकदा मी प्रॉपर्टी वाचतोय आणि तुम्हाला सांगतोय मी जाताना प्रत्येकाला विचारणार ना आहे नाहीतर मी कानाखाली लाद घाली ना आता सांगतोय हां पुढूच तर हानी नेकाला ठीक आहे प्रत्येकाला इथं शिकवलेला प्रत्येक टॉपिक हा येईलाच पाहिजे ठीक आहे ऑनलाईनवाल्यांना सुद्धा सांगतोय रे बघणाऱ्यांना हां बघा ॲन आयसोड्रॉफी काय पाहतोय आपण अन आयसोड्रॉफी बा तर काय म्हणते इट इज अ प्रॉपर्टी ऑफ क्रिस्टलाईन सॉलिड बघा अॅनायसोट्रॉपी हे क्रिस्टलाइन सॉलिडची प्रॉपर्टी आहे इन विच इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज लाईक डाय इलेक्ट्रिकल कॉन्स्टंट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स गिव्स डिफरंट व्हॅल्यूज इन डिफरंट डायरेक्शन बघा ॲनायसोट्रॉपी ही कुणाची प्रॉपर्टी आहे तर ही क्रिस्टलाइन सॉलिडची प्रॉपर्टी आहे आणि त्याच्यामध्ये काय सांगत की जे तुमचे इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज आहेत जसं डायलेक्ट्रिक इलेक्ट्रिक आता हे तुम्हाला फिजििक्समध्ये पण शिकायला मिळेल बरं का डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट के हा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट असतो ॲक्च्युअली हा रेशो असतो हा हा काय काय रेश असतो रेश असतो इप्सलॉन आपण इप्सॉन रेश असतो हा पुढे जाऊन मी तुम्हाला शिकवेल ठीक आहे फिजिक्समध्ये पण शिकवेल मी तुम्हाला पण इथं काय म्हणते बघा जसं डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे रिफ्रॅक्टिव इंडेक्स माहिती आहे ना लॉ रिस्नेल्स रिफ्रॅक्ट इथं नवीमध्ये शिकलेले रिफ्लेक्शन रिफ्लॅक्शनमध्ये ठीक आहे तर रिफ्रॅक्टिव इंडेक्स रिफ्रॅक्टिव इंडेक्स असेल किंवा ज्या काय तुमच्या डायलेक्ट्रिक कॉन्स्टंटच्या प्रॉपर्टीज आहेत ह्याच्या व्हॅल्यू काय डिफरंट आहे डिफरंट डायरेक्शनमध्ये डिफरंट आहेत तर ही जी प्रॉपर्टी आहे ती कोणाची प्रॉपर्टी आहे अॅन आयसोट्रॉपीच कोणाची प्रॉपर्टी आहे बोला ते अॅन आयसोट्रॉपीच ठीक आहे आता बघा आता ह्या पहिल्या जे तीन प्रॉपर्टीज पाहिल्या आहेत मला सांग पहिल्या तीन प्रॉपर्टीज कोणाच्या पाहिल्यात आपण व्हेरी गुड कोणाच्या पाहिले क्रिस्टलाइन सॉलिड आईन सॉलिडच्या ठीक आहे आता पुढं बघा आयसोट्रॉफी ही शेवटची प्रॉपर्टी काय म्हणते द एबिलिटी ऑफ एमअर्पस टू एक्झिबिट द आयडेंटिकल फिजिकल प्रॉपर्टीज इवन द मेजर इन द डिफरंट डायरेक्शन इज कॉल द आइसोट्रॉपी म्हणजे बघा आयसोट्रॉपी ही काय प्रॉपर्टी आहे ह्याचं मिनिंग नीट समजून घ्या लक्षात घ्या तुम्हाला सांगतो बघा तुम्हाला सीईडी पास होयचा असू द्या नीट पास व्हायचा असू द्या किंवा जे डब्लू पास होयचं असू द्या तुमचं टेक्स्टबुक हे तुमच्यासाठी बायबलचं काम करतात कशाचं काम करतात बायबलचं बायोलॉजीच्या मुलांना तर खास करून सांगतो जर तुम्ही टेक्स्टबुक जर व्यवस्थितपणे वाचलं जे मॅडम शिकवताय त्याचे जर क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह केले तर तुम्हाला सांगतो तुम्हाला बायलॉजीला आउट ऑफ मार्क्स पडतात ठीक आहे अंडरस्टँडिंग चांगली पाहिजे लाईन टू लाईन रिडिंग पाहिजे आणि प्रत्येक वर्ड्सचं मिनिंग तुम्हाला माहित असायला पाहिजे जोपर्यंत मिनिंग कळत नाही तोपर्यंत पुढं जायचं नाही जर तुम्हाला मिनिंग कळलं नाही तर त्या वाचण्याला काही अर्थ नाही आता इथं बघा मी तुम्हाला मिनिंग फोडून फोडून सांगतो काय म्हणते बघा आयसोट्रॉपी ही ऍबिलिटी आहे कोणाची ऍबिलिटी आहे एमआर सॉलिडची कोणाची ऍबिलिटी आहे एमआर सॉलिडची काय बाबा ऍबिलिटी काय तर हे एक्झिबिट करतं आयडेंटिकल फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे हे जे एम पस सॉलिड आहे त्याच्यामध्ये अशी एबिलिटी आहे की ते आयडेंटिकल फिजिकल प्रॉपर्टी एक्झिट करतं कसं इव्हन दो मेजर्ड इन द डिफरंट डायरेक्शन जरी त्या फिजिकल प्रॉपर्टी जरी तुम्ही वेगवेगळ्या वेग डायरेक्शनमध्ये काउंट केल्या तरी त्या कशा येतात आयडेंटिकलच येतात आणि ही प्रॉपर्टी कोणाची आहे तर ती आहे एमआर पस सॉलिडची कोणाची आहे बोला एमॉर्फस पस सॉलिडची आणि त्या प्रॉपर्टीला तुम्ही काय म्हणता आयसो काय म्हणता बोला त्याला तुम्ही काय म्हणता आवाज यायला पाहिजे काय म्हणता व्हेरी गुड हा असं एकदम असं लगेच एनर्जी केल्यासारखं नाही बस जवान लेकर तुम्ही शिवरायांचे मावळे तुम्ही ताडबसा ताट हा असे बसवत आहेत मूर्ख कुठले हा ताडबसा चला पटकन हा चला पुढं लक्ष द्या पुढं काय आहे बघा हा हा आता बघा ए आता एवढंच घ्यायचं आहे आपल्याला जास्त काय घ्यायचं नाही एवढंच घ्यायचं त्याच्यानंतर फिजिक्सचं लेक्चर आहे बघा हा सव्वा सत्तर वाजले जाता शेख मग ज्याला बसायचं नाही त्यांनी उठायचं निघायचं एकतर इतक्या दिवस हे टेक्निकल इश्यू असल्यामुळे मला शिकवता येत नव्हतं आज कसा बसा पावडर पिवडर लावून गोरा झालोय हा शिकवायला उभा राहिलोय तर अहन ऊन करायला शिकायचं नाही का तुम्हाला ताड बसायचं आणि मरा कोणी कुणी बसलो तिथे तुडवीन आता सांगतोय मी प्रत्येकाने ताड बसायचंय मूर्ख कुठले ते मला रागवायला बघा आपण पाहतो क्लासिफिकेशन काय पाहतोय रे आपल्याला पुढं पाहिजे आहे क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड काय पाहिजे आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड बघा आता या क्लासिफिकेशन मध्ये आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे आहेत ठीक आहे याच्यामध्ये आयोनिक आहे मोलिक्युलर आहे वेगवेगळे आहेत ठीक आहे थी, तर आज काय मी तुम्हाला जास्त डेप्थमध्ये जाणार नाहीये आज फक्त एकच पाहूयात जर पुढची स्लाइड जर बनलेली असेल तर आपण पुढचही पाहूया नाहीतर आज फक्त एवढी एक पाहूयात बघा सगळ्यात पहिलं आणि एक लक्षात घ्या आता ह्याच्यावरती लगेच मी सीडीचे क्वेश्चन सॉल्व करून घेणार आहे लक्षात लक्षात आपण जे पुस्तकं वापरतो किंवा आपण ज्या नोट्स बनवतो त्या नोट्समध्ये कसं आहे टॉपिक वाईज आहेत जर तुम्ही टॉपिक वाईज ऑन द स्पॉट ज्या त्या वेळेला जर क्वेश्चन सॉल्व केला तर मला त्याचं बेनिफिट आहे नाहीतर लेसन आता शिकवायचा लेसन शिकवायचा मार्चमध्ये आणि क्वेश्चन घ्यायचे नोव्हेंबरमध्ये तर वर पूर विसरून जाते कोणता लेसन होताना कोणता नाही ते ठीक आहे तर आता हा टॉपिक झाला की या टॉपिकवरचे लगेच आपण एमसीक्यू सुद्धा या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये लगेच आपण सॉल्व करून घेणार आहोत ठीक आहे तर आता बघा आयोनिक सॉलिडमध्ये क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलन सॉलिड ह्याच्यामध्ये पहिलं जे सॉलिड आहे क्लासिफिकेशन कुणाचं करतोय आपण बासा आपण सॉलिडचे क्लासिफिकेशन केले एक क्रिस्टलाईन दुसऱ्या एमार्फस आणि जे आता क्रिस्टल लाईन आहे त्याचं आपण क्लासिफिकेशन करतो क्रिस्टललाईनचं सगळ्यात पहिले जे सॉलिड आहे तो आहे आयोनिक सॉलिड पहिला कोणता आहे आयोनिक सॉलिड आता हा आयोनिक सॉलिड का तर काय म्हणते बघा द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर चार्ज आयन बघा ह्याच्यामध्ये हे जे आयोनिक सॉलिड आहे ह्याला नाव का ह्याला आयोनिक असंच नाव का दिलं कारण ह्याच्यामध्ये जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स येतात ते काय आहे चार्ज आहे चार्ज म्हणजे काय ते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहे चार्ज आयन आहेत ठीक आहे बघा चार्ज आयन तुम्हाला माहिती आहे ना आता याचं एक्झाम्पल तुम्हाला घेतल्याच्या कळेल बा कॅटायन आणि ॲन आयन पॉझिटिव्ह निगेटिव्ह ठीक आहे अरेंज इन अ डेफिनाईट मॅनर म्हणजे हा जो सॉलिड आहे शुद्ध शुद्ध भाषेमध्ये हा सॉलिड कशापासून बनलेला आहे तर हा सॉलिड बनलेला आहे चार्ज आयनपासून ठीक आहे जे कॅटायन्स आहेत आणि ॲन आयन्स आहेत ह्याच्यापासून बनलेला जो सॉलिड आहे तो सॉलिड म्हणजे कोण आहे आयोनिक सॉलिड पुढं काय बघा दे आर हेल्ड टुगेदर बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन साधी गोष्ट आहे हा पॉझिटिव्ह आयन हा निगेटिव्ह आहेन पॉझिटिव्ह निगेटिव्हमध्ये कोणता फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे इलेक्ट्रोस्टॅटिक कोणता असणार आहे इलेक्ट्रोस्टॅटिक बघा हे प्रॉपर्टीज आहेत तुम्हाला क्वेश्चन येतो रायटर शॉर्ट नोट्स ऑन द आयोनिक सॉलिड तर आयोनिक सॉलिडची पहिली प्रॉपर्टी काय तर आयोनिक सॉलिड इज मेड अप फ्रॉम द कॅटायन्स अँड अॅनयन्स दे आर इन द डेफिनाईट पॅटर्न्स ठीक आहे डेफिनाईट मॅनर पुढं हे जे कॅटायन आणि एनआयन आहेत ना हे, हे दोघांना एकमेकांना हेल्ड केलेलं आहे हे, पकडून ठेवलेलं आहे कोणत्या फोर्सनी पकडून ठेवलेलं आहे तर ते आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन पुढे काय म्हणते बघा दे आर हार्ड अँड ब्रिटल ते कशा आहेत हार्ड आहेत आणि ब्रिटल पण आहेत कशा आहेत ते हार्ड अँड ब्रिटल आहे ठीक आहे पुढे काय म्हणते आर नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी बघा दे आर नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी इन सॉलिड स्टेट हाँ ले हाँ जा है, पुड़ो हाँ ले हा क्वेश्चन लय महत्वाचा हा सी डीचा क्वेश्चन आहे पुढे तुम्हाला परवाच्या दिवशी मी सॉल्व करून घेतलेला आहे हा तुम्हाला सोडवल्याच्या नंतर घेत काय म्हणते बघा ह्याला हा हा टॉपिक आय एम पी ह्याला मी इथं आय एम पी लिहितो हा ह्याच्यावरती तुम्हाला एम सी क्यू सॉल्व्ह करायचे काय म्हणते बघा लक्ष द्या कोंडारी वगैरे लक्ष द्या काय म्हणते बघा दे आर नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी इन सॉलिड स्टेट ज्या वेळेस आयोनिक सॉलिड हा सॉलिड फॉर्म मध्ये असतो आयोनिक सॉलिड हा सॉलिड फॉर्म मध्ये असतो त्यावेळेस तो नॉन कंडक्टर आहे काय आहे तो नॉन कंडक्टर पण तो गुड कंडक्टर सुद्धा आहे कधी इलेक्ट्रिसिटी इन द मॉल्टर्न स्टेट हा याचा अर्थ तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो बघा जर तुम्ही मीठ घेतलं मीठ हा ते मोठं मीठ काळं मीठ गोर मीठ कसलं मीठ असेल ते ना ते मध्ये मध्ये एक जाहिरात यायची बघा मी लहान असताना आमच्या घरी तसला ओनिडाचा ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता आणि त्या वरती एक जाहिरात द्यायची आयोडनिकुक्त नमक हा आणि ते टाटाचं का कुठलं तरी मीठ होतं दे, ते ठीक आहे आणि त्यात तिची ॲडवर्टाईज कशी होती माहितीये का की ती पूर्की ती मीठ खाती डायरेक्ट कलेक्टरच होती मग मला मला बी असं वाटायचं दोन चार किलो आपण बी खाऊन कलेक्टर व्हावं ठीक आहे म्हणजे तिने ते, ते मीठ खाल्लं ना की तिच्या बॉडीमधलं आयोडीन वाढतो मग लई हुशार होती आणि तिला लाल दिव्याच्या अँबेसिडर मधून उतरते असं कुठं असतं का लक्षात घ्या ऍक्च्युली जर तुम्ही बायलॉजीच्या ह्याच्यातून विचार केला तर मीठ हे शरीरासाठी खूप घातक आहे लक्षात कारण त्याच्यामध्ये सोडियम आयन असतं आणि सोडियम आयन कॉजेस द हाय ब्लड प्रेशर ठीक आहे ज्या ज्या व्यक्तींना ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम आहे किंवा नसला तरी होतो जास्त मीठ खाल्ले नाही त्याच्यामुळे मीठ कधीही कमीच खायचं ठीक आहे तर आता बघा त्यांचं एक एक्झाम्पल घेतो आता बघा जे तुमचा सोडियम क्लोराइड आहे बघा इथं दिलेला आहे बघा एक्झाम्पल दिलेलं आहे के सी एल आणि एनएसीएल केसीएल म्हणजे काय पोटॅशियम क्लोराइड आणि एस एनएसीएल म्हणजे काय सोडियम क्लोराइड तर सोडियम क्लोराइड आणि पोटॅशियम क्लोराइड हे दोघं जण काय आहेत तर आयोनिक सॉलिड आहे तर हे बघा सोडियम क्लोराईड म्हणजे आहे हा तुमचा मीठ आहे हा काय तुमचा मीठ तर त्यांचं म्हणणं काय बघा हा जो टॉपिक आहे हा टॉपिक मी क्लेरीफाय करून देतो तुम्हाला लक्ष द्या बघा ते काय म्हणते की ज्यावेळेस हा सॉलिड स्टेटमध्ये असतो त्यावेळेस तो नॉन कंडक्टर असतो पण ज्यावेळेस हा मॉल्टन स्टेटमध्ये असतो म्हणजे एक किलो मीठ घेतलं समजा आणि ते मीठ नुसतं एका कॅरीबॅग मध्ये ठेवलं फक्त कॅरीबॅग मध्ये ठेवलं त्याच्या अजून इलेक्ट्रिसिटी पास केली तर ती पास होणार नाही पण त्या मीठाला जर का तुम्ही एखाद्या तव्यामध्ये तव्यामध्ये ओतलं आणि गॅसवरती जर त्याला वितळवलं आणि त्याच्यात जर इलेक्ट्रिसिटी पास केली तर इलेक्ट्रिसिटी पास होणार म्हणजे इथं ऑप्शन क्लिअर क्लिअर काय लक्षात ठेवायचं ज्यावेळेस आयोनिक सॉलिड हे सॉलिड स्टेट मध्ये असतं त्यावेळेस त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी जात नाही पण ज्यावेळेस आयोनिक सॉलिड हे मॉल्टर स्टेटमध्ये असतात त्यावेळेस त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी पास होते ठीक आहे हा आता पुढे काय बघा दे हवं हाय मेल्टिंग पॉईंट हा ही लक्षात ठेवा त्यांचा मेल्टिंग पॉईंट कसा आहे हाय ते सहजासहजी वितळत नाही आता सु मीठ त्याला हे आहे मीठ हे सहजासहजी वितळत नाही बरं का विरगळणं वेगळा मीठ विरगळणं वेगळं ए सलमान खान मीठ सलमान खान असं असा करायला लागला तुम्हाला सांगतो मीठ विरगळणं वेगळं आणि वितळणं वेगळं हा त्याचा मेल्टिंग पॉईंट कसा असतो हाय असतो तर आय होप सर्वांना आयोनिक सॉलिड व्यवस्थितपणे समजलेलं असेल समजलंय का ओके चला तर पुढं बघूयात काय आहे का आहे हा आता हा लय महत्वाचा क्वेश्चन आहे हा आहे तुमचा बोर्डचा मागं जो टॉपिक सांगितलं तो कशाचा आहे सीईटीचा आणि हा कशाचा बोर्डचा बोर्डचा क्वेश्चन काय येतो तुम्हाला हाय आयोनिक सॉलिड्स आर हार्ड अँड ब्रिटल तुमच्या एक्सरसाइज मध्ये पण हा क्वेश्चन असेल बघा हा की प्रश्न असा ए पृथ्वी प्रश्न काय आहे की आयोनिक सॉलिड्स हा हार्ड आणि ब्रिटल का आहे तर त्याचं उत्तर बघा काय आहे तर त्याचा अँसर पाहूयात आपण बघा अँसर काय म्हणते लक्ष आहे ना सर्वांचं जोरात बोला आहे का नाही लक्ष बोर होत आहे का तर चुकून हो म्हणाला होत असलं तरी बघा एवढं आठ दहा महिने तुम्हाला बोर जरी झालं तरी लक्ष देणं गरजेचं आहे ठीक आहे तर आता बघा द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑफ आयोनिक क्रिस्टल्स बघा द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑफ आयोनिक क्रिस्टल्स आर आयन्स बघा जे तुमचा आयोनिक सॉलिड आहे हा कशापासून म्हणलेला आहे आयन्स पासून कशापासून म्हणलेला आहे आयन्स आयएन्स आता वरती तर आपण पाहिलं ना कॅट आयन आणि एन आयन पासून बनलेला आहे हे त्याचं कारण आहे पुढं दिस आयएन्स आर हेल्ड टुगेदर बाय द थ्री डायमेन्शनल अरेंजमेंट बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बघा त्याचं मेल्टिंग पॉइंट किंवा ते हार्ड आणि ब्रिटल असायचं कारण काय किंवा त्याचा मेल्टिंग पॉईंट हा खूप जास्त असायचं कारण काय तर पहिली गोष्ट ते आयन पासून बनले बरं आयन पासून बनले ते म्हणले ते थ्री डायमेन्शनली अरेंज्ड आहेत आणि कसे स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स त्यांचा फोर्स कसा आहे स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे ऑफ अट्रॅक्शन द ब्रिटलनेस इन आयोनिक क्रिस्टल इज ड्यू टू द नॉन डायरेक्शनल बॉन्ड्स बघा हा आता हे नॉन डायरेक्शनल बॉन्ड्स काय असतं हे मी तुम्हाला नंतर सांगेल ठीक आहे पण इथं लक्षात ठेवा की त्याच्या ब्रिटल ब्रिटलचा असा काय ठिसूळ माहिती आहे ना जसं तुमचा चॉक हा काय असतो ब्रिटल मीठ काय असतं ब्रिटल ठीक आहे तर ते ब्रिटल ही काय असतात हार्ड तर असतात पण ब्रिटलही असतात हार्ड असायचं कारण काय की बाबा ते आयन्स पासून म्हणलेले आहेत आणि त्यांची थ्री डायमेन्शनल अरेंजमेंट जे आहे ना त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहे ना ते इलेक्ट्रॉसॅटिक फोर्स आहे ते कसं एकदम स्ट्रॉंग आहे ठीक आहे आणि ब्रिटल असायचं कारण काय की त्याच्यामध्ये जे त्यांचं क्रिस्टल जे आहेत ना ते नॉन डायरेक्शनल बॉन्ड्स असतात हां त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतो आता बघा तुम्हाला मग क्वेश्चन येऊ शकतो सी क्यू हा काय की आयोनिक सॉलिड्स आर ब्रिटलनेस द किंवा द आयोनिक सॉलिड्स हॅव द प्रॉपर्टी ऑफ ब्रिटलनेस बिकॉज डॅश 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 का कारण त्याच्यामध्ये नॉन डायरेक्शनल बॉन्ड्स असतात त्याच्यामध्ये कसे असतात ब्रिटल आणि ते हार्ड का असतात कारण त्याच्यामध्ये स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं आणि त्याची अरेंजमेंट कसे आहे थ्री डायमेन्शनल लक्ष दे अरेंजमेंट कशी आहे त्याची थ्री डायमेन्शनल ठीक आहे आता पुढं बघूयात काय आहे का हा आहे बघा आता जो पुढचा टाईप्स आहे बघा जो पुढचा टाईपचा आहे तो आहे कोवॅलंट सॉलिड पुढचा कोणता आहे बोला आवाज यायला पाहिजे पुढचा कोणता आहे रे अजून एकदा कोणता आहे बघा आता हे जे कोवॅलंट सॉलिड आहे लक्षात घ्या तर कोव्हॅलं सॉलिडच्या प्रॉपर्टीज काय आहेत बघा पहिला कोणता पाहिला रे सर्वांना यायला पाहिजे पहिला कोणता पाहिला आयोनिक सॉलिड की आता दुसरा कोणता बनार आहे तुम्ही बघा आता हे, है बगा। atoms, बगा? हे है? बगा। जे कोव्हॅलंट सॉलिड आहेत ह्याच्यामध्ये काय म्हणते बघा द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर ऍटम्स बघा ह्याच्यामध्ये आता बघा तिकडे जे कॉन्स्टिट्युंट पार्टिकल्स होते ते कोण होते आयन्स होते जरी तुम्हाला डिफरन्स विचारला जरी तुम्हाला डिफरन्स विचारला आयोनिक आणि कोव्हॅलेंट मधल्या तरी सांगता येईल पाहिजे तिकडे कॉन्स्टिट्युंट पार्टिकल कोण होते आयर्स इथं कॉन्स्टिट्युअंट पार्टिकल्स कोण आहेत ऍटम्स कोण आहेत ऍटम्स दे आर बॉन्डेड बाय अ बॉन्ड ते एकमेकाला कसे बॉन्डेड आहेत आए कोव्हॅलं बॉन्डे आणि बघा दे आर रिजिड अँड फॉर्म्स जीएंट मोलिक्यूल बघा ह्याला जी म्हणा किंवा काही जण गिट म्हणतात ठीक आहे बघा ते कसे आहेत रिजिट असतात आणि ते कसलं मोलिक्यूल तयार करतात जे अँट आता हा तुमचा होमवर्क राहील की जी अँट मोलिक्युल्स म्हणजे काय असतं डेफिनेशन तुम्ही लिहून आणायचे आर हार्ड अँड इनकम्प्रेसिबल बघा जसं आयोनिक सॉलिड हार्ड असतात तसे हे सुद्धा कसे आहे हार्ड आहेत नुसते हार्ड नाहीत हे इनकम्प्रेसिबल आहेत म्हणजे हे दबत नाही पुढे काय बघा दे हॅव अ हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट बघा त्यांचा मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट कसा आहे हाय आयोनिक सॉलिडचा सुद्धा कसा आहे हाय म्हणजे एकंदरीत क्रिस्टलाइन सॉलिडचा कसा आहे हाय आ लक्षात लार्ज आहे कसा आहे लार्ज किंवा हाय आहे ठीक आहे कुठे बघा पुअर कंडक्टर्स ऑफ हिट अँड इलेक्ट्रिसिटी बघा हे जे आहेत ना ते आयोनिक सॉलिड सारखे गुड कंडक्टर मी पुन्हा एकदा तुम्हाला हायलाइट करून देतो बर का आयोनिक सॉलिड हा इलेक्ट्रिसिटीचा गुड कंडक्टर आहे पण कधी ज्यावेळेस ते मॉल्टन स्टेटमध्ये असेल त्यावेळेस ठीक आहे ते सॉलिड स्टेटीमध्ये असताना विशा त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी पास होत नाही झोप लागली का तुला नाही बाव आणि हे तर पुअरच आहेत कोव्हॅलेंट सॉलिड जे आहेत ना ते पुअर म्हणजे ह्याच्यातून वाहत असेल पण खूप कमी प्रमाणामध्ये ठीक आहे त्याचं एक्झाम्पल आहे डायमंड बोरॉन नायट्राईड एवढे दोन दर दोन एक्झाम्पल जर लक्षात ठेवले तरी सफिशियंट म्हणजे समजा तुम्हाला दोन मार्काला जर शॉर्ट नोट्स आली तर तुम्ही आरामशीर लिहू शकता की बाबा कोव्हॅलन्ट सॉलिड काय की जे कन्स्टेड पार्टिकल्स आहेत हे ॲटम्स आहेत आणि ते कोव्हॅलंट बॉन्डने एकमेकाला बांधून ठेवलेले आहेत ते रिजिड आहेत ते जे अँट मोलिक्यूल तयार करतात ते हार्ड आहेत इनकम्प्रेसिबल आहेत त्यांचा मेल्टिंग आणि बॉईलिंग पॉईंट हाय आहे आणि ते पुअर कंडक्टर आहेत आणि त्याचं एक्झाम्पल आहे डायमंड आणि बोरान नायट्राईड ओके सर्वांना समजलं ठीक आहे चला आता पुढं चलूयात बघा झालं आता हे ओके धन्यवाद आता राहिलेला टॉपिक उद्या पाहूया ठीक आहे